नमस्कार, मल्हार टी व्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. राज्यातील युवक युवतींना एकात्मिक आणि समग्र स्वरूपाचे कौशल्य प्रशिक्षण देण्याकरिता तसेच त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यताप्राप्त कौशल्याधारित उच्च शिक्षणाद्वारे स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी राज्यात महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ स्थापन करण्यात आले आहे. या विद्यापीठाच्या मुख्यालय इमारतीचे भूमिपूजन उद्या पनवेल औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे सकाळी 11 वाजता राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते होणार आहे. या भूमिपूजन समारंभास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री मंगलप्रभात लोढा, रायगडचे पालकमंत्री उदय सामंत हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचे मुख्य वित्त आणि लेखा अधिकाऱ्यांनी दिली आहे. महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचे मुख्य कार्यालय तात्पुरत्या स्वरूपात मुंबई येथील एल्किस्टन तांत्रिक महाविद्यालयात सुरू करण्यात आले आहे. दरम्यान शासनाकडून पनवेल ITI येथील 10 एकर जागा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या मुख्यालयाकरिता उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार विद्यापीठाचे मुख्यालय आणि ITI यांचे एकत्रित बांधकाम करण्याचे प्रस्तावित आहे. पनवेल एसटी बस आगाराच्या बाबतीत आमदार प्रशांत ठाकूर यांनी आंदोलन करण्यापासून ते शासन दरबारी सातत्यपूर्ण पाठपुरावा कायम ठेवला आहे. त्यानुसार पुन्हा एकदा त्यांनी हा प्रश्न विधिमंडळात मांडून याकडे शासनाचे लक्ष वेधत प्रशासनांना न्याय देण्याची मागणी केली. पनवेल बस आगाराचे काम लवकरात लवकर पूर्ण झाले पाहिजे ही आमदार प्रशांत ठाकूर तसेच प्रवाशांची अपेक्षा आहे. त्या दृष्टिकोनातून तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन मंत्री दादाजी भुसे यांनी सभागृहात दिले. पनवेल येथील राज्य परिवहन महामंडळाच्या बस आगाराच्या नूतनीकरण कामाला मंजुरी मिळून बराच कालावधी होऊन सुद्धा अद्यापपर्यंत कामाला सुरुवात झालेली नाही. या बस आगारात अनेक प्राथमिक पायाभूत सुविधांअभावी बस चालक प्रवासी तसेच नागरिकांना अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. आगाराच्या नूतनीकरण कामाबाबत वारंवार शासन दरबारी पाठपुरावा करून सुद्धा संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळेच कामाला विलंब झाला आहे. त्यामुळे शासनाने याबाबत तातडीने कार्यवाही तसेच उपाययोजना करावी अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी लक्षवेधी सूचनांद्वारे विधानसभेत केली. यावर मंत्री दादाजी भुसे यांनी उत्तर देताना या बस आगाराच्या कामासंदर्भात लवकरात लवकर कार्यवाही केली जाईल असे आमदार प्रशांत ठाकूर यांना आश्वासित केले. पनवेलच्या ऐतिहासिक वडाळे तलाव येथे महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या संकल्पनेतून आणि कोशिश फाउंडेशनतर्फे दर शनिवारी पनवेलकर रसिकांना उत्तम संगीत पर्वणी मिळत असते. याच शृंखलेत सुप्रसिद्ध गायक रायगडभूषण संतोष पाटील यांची मैफल या ठिकाणी रंगली. राग ललतमधील जोगिया मोरे घर या सुप्रसिद्ध बंदिशीने गायक संतोष पाटील यांनी मैफलीला सुरुवात करून प्रसन्न वातावरण निर्मिती केली. त्यानंतर आधी रचली पंढरी आणि इंद्रायणी काठी हे सुप्रसिद्ध अभंग सादर करून रसिकांची वाहवा मिळवली. त्यांना हार्मोनियमवर अथर्व देव आणि तबल्यावर आदित्य उपाध्ये या दोन गुणी युवा कलाकारांनी साथ दिली. यावेळी माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी अथर्व आणि आदित्य हे अतिशय मेहनती कलाकार आहेत आणि त्यांचे सांगीतिक भविष्य उज्ज्वल आहे यात शंकाच नाही अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. या सुरेल कार्यक्रमावेळी माजी नगरसेवक नितीन पाटील, संस्कार भारती उत्तर रायगडचे महामंत्री ॲडव्होकेट अमित चव्हाण, अभिषेक पटवर्धन यांच्यासह नागरिक उपस्थित होते. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाकडून 15,20,000 रुपयांचे अर्थसहाय्य पनवेल मतदारसंघातील 16 लाभार्थ्यांना आत्तापर्यंत देण्यात आले. पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांनी मतदारसंघातील काही गरजू रुग्णांना आवश्यक सर्व वैद्यकीय मदत आर्थिक स्वरूपात उपलब्ध व्हावी यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाकडे शिफारस केली होती. या शिफारशीनुसार मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून एकूण 16 लाभार्थी रुग्णांसाठी 15,20,000 रुपयांचे अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे. त्यानुसार मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता पक्षाचे प्रमुख मंगेश नरसिंह चिवटे यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट घेऊन रुग्णांचा तपशील आणि त्यांना मिळालेले अर्थसहाय्य याबाबतचे माहितीपत्रक सुपूर्द केले. गरजू रुग्णांपर्यंत अर्थसहाय्य पोहोचवल्याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश नरसिंह चिवटे यांचे आभार मानले आहेत. उरण तालुक्यातील द्रोणागिरी, न्हावाशेवा आणि रांजणपाडा या चुकीच्या रेल्वे स्थानकातील नावात दुरुस्ती करून बोकडविरा, नवघर आणि धुतुम अशा मूळ गावाच्या नावावरून रेल्वे स्थानक म्हणून नामकरण करण्यात यावे यासाठी राज्याच्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार महेश बालदी यांनी प्रश्न उपस्थित केला होता.
नामकरणासाठी आंदोलन उभारणाऱ्या प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाची दखल घेतली असल्याने आमदार महेश बाल्दी यांचे धुतुम ग्रामपंचायतीने तसेच ग्रामस्थांनी अभिनंदन करून आभार मानले आहेत. यासंदर्भात धुतुम ग्रामपंचायतीचे सदस्य प्रकाश ठाकूर यांनी सांगितले की सिडको आणि रेल्वे प्रशासनाने उरण तालुक्यातील बोकडविरा नवघर आणि धुतुम ग्रामपंचायत हद्दीतील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना विश्वासात न घेता महसुली गावांची नावे ही सदर रेल्वे स्थानकाला न देता द्रोणागिरी महाबाशिव आणि रांजणपाडा अशा प्रकारे चुकीच्या गावांचे नामकरण करून गाव परिसरात तेढा निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्या निषेधात इतर गावांप्रमाणे धुतुम ग्रामपंचायत हद्दीतील प्रकल्पग्रस्तांनी नुकताच रेल्वे स्थानकात मोर्चा काढून आंदोलन उभारले होते. या मोर्चाची दखल आमदार महेश बाल्दी यांनी विधानसभेच्या अधिवेशनात प्रकल्पग्रस्तांचा आवाज उठवला आहे. त्याबद्दल धुतुम ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी महेश बाल्दी यांचे आभार व्यक्त केले आहेत. यावेळी धुतुम ग्रामपंचायतीच्या सरपंच सुचिता ठाकूर, उपसरपंच कविता पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. भाजपचे उत्तर रायगड जिल्हा ओबीसी मोर्चाचे सरचिटणीस दशरथ म्हात्रे यांच्या माध्यमातून पनवेल तालुक्यातील आजिवली येथे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित जनता माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्या मंदिरासाठी बेंचेस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. दशरथ म्हात्रे यांच्या आई कैलासवासी दुनपुरीबाई बाळू म्हात्रे यांच्या दुसऱ्या पुण्यस्मरणार्थ त्यांनी हा उपक्रम राबवला. त्यानुसार भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अनुषेक भगत यांच्या हस्ते बेंचेसचे वाटप करण्यात आले. दशरथ म्हात्रे यांच्या वतीने 50 बेंच देण्यात येणार असून यावेळी 20 बेंचेसचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपचे पनवेल तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, पनवेल पंचायत समितीचे माजी सदस्य भूपेंद्र पाटील, ज्ञानेश्वर भागीत, गोविंद पाटील, वसंत काठावले, विठ्ठल गातारे, कान्हा कडव, विनेश भागीत यांच्यासह पदाधिकारी शिक्षक उपस्थित होते. देशातून 2025 क्षयरोगाचे समूळ उच्चाटन करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्या दृष्टीने आरोग्य यंत्रणांनी काम करावे असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांनी जागतिक क्षयरोग दिनाचे औचित्य साधून अलिबाग इथे आयोजित कार्यक्रमावेळी केले. या कार्यक्रमात निक्षय मित्रांचा सत्कार करण्यात आला, तसेच क्षयरुग्णांना कोरड्या पोषण आहाराचे वाटपही करण्यात आले. यावेळी आरसीएफचे कार्यकारी संचालक अनिरुद्ध खाडिलकर, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. वंदन कुमार पाटील, आरसीएफचे जनसंपर्क अधिकारी संतोष वजे, माजी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. देवकर यांच्यासह सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी क्षयरोग निर्मूलनात योगदान देणाऱ्यांना सन्मानित करण्यात आले. क्षयरोग हा जीवघेणा आजार असला तरी तो 100% बरा होऊ शकतो. त्यासाठी सकस आहार आणि नियमित औषधे घेणे गरजेचे असते. त्यामुळे आरोग्य यंत्रणांनी रुग्णनिदान आणि रुग्ण उपचारांवर भर द्यायला हवा, तरच देशातून 2025 क्षयरोग पूर्णपणे नष्ट करता येईल. या कामात सामाजिक संस्थांची मदतही मोलाची ठरणार असल्याचे डॉ. मोरे यांनी यावेळी नमूद केले. रोहा रस्त्याच्या कामात श्रेयवाद आणू नका, तसेच लोकांची गरज असलेल्या रस्त्याचे काम पूर्ण होण्यासाठी सर्व राजकीय पक्ष, संघटना, नागरिकांनी सहकार्य करा असे आवाहन भाजपचे रायगड जिल्हा संघटन सरचिटणीस सतीश धारप यांनी केले आहे. अलिबाग रोहा रस्त्याचे काम वेगवेगळ्या कारणांनी रखडले होते, त्यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी होती. गुढीपाडव्याला भाजप जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भोईर यांनी या कामाचा नारळ फोडला. दुसऱ्याच दिवशी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख राजा केणी, जिल्हा परिषदेतील गटनेत्या मानसी दळवी यांनी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पुन्हा नारळ फोडला, त्यामुळे वातावरण तापले होते. या पार्श्वभूमीवर भाजपचे जिल्हा संघटन सरचिटणीस सतीश धारप यांनी पत्रकार परिषद घेऊन सामंजस्याची भूमिका मांडली आहे. या रस्त्याचे काम होणे ही सर्वांसाठी काळाची गरज आहे. हे लक्षात घेऊन सर्वच राजकीय पक्षांनी या श्रेयवादाच्या लढाईत न अडकता ठेकेदार कंपनीला सहकार्य करून रस्त्याचे काम लवकरात लवकर कसे पूर्ण होईल याला प्राधान्य द्यावे असे आवाहन त्यांनी या पत्रकार परिषदेत केले. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भोईर उपस्थित होते. केंद्रात राहुल गांधी यांच्या खासदारकीवर गडांतर आल्यानंतर आता संजय राऊत यांची खासदारकी देखील धोक्यात आली आहे. राऊत यांना हक्कभंग समितीने नोटीस पाठवली होती आणि यावरील कारवाईला आता वेग आला असून संजय राऊत यांच्या विरोधातील हक्कभंग समितीचा अहवाल राज्यसभेकडे पाठवण्यात येत असल्याचे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले आहे. संजय राऊत यांच्या विरोधातील प्रस्ताव त्यांनी विधिमंडळातील सदस्यांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाशी निगडित आहे, ज्यामध्ये संजय राऊत यांनी विधिमंडळ सदस्यांचा उल्लेख चोर मंडळ असा केला होता. यानंतर निर्माण झालेल्या वादानंतर संजय राऊत यांनी स्पष्टीकरण देताना आपण फक्त शिंदे गटासाठी संबंधित शब्दप्रयोग केला होता असं म्हटलं होते.
राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे हक्कभंग कायद्याअंतर्गत दोषी आढळले आहेत. विधिमंडळाच्या उल्लेख चोरमंडळ असं विधान केल्यानंतर राऊत यांना हक्कभंगाची नोटीस पाठवण्यात आली होती. त्यानंतर राऊत यांनी दिलेल्या स्पष्टीकरणाशी हक्कभंग समिती समाधानी नसल्याचेही नार्वेकर यांनी सभागृहाला सांगितले आहे. संजय राऊत हे राज्यसभा सदस्य आहेत, त्यामुळे पुढील कारवाईसाठी हक्कभंग समितीचा अहवाल राज्यसभा अध्यक्ष आणि उपराष्ट्रपतींना पाठवण्यात आला आहे, त्यामुळे संजय राऊत यांची खासदारकी धोक्यात आली आहे. लोकसभा सदस्यत्व रद्द झाल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नावर ते भडकले, त्यामुळे लोकसभा सचिवालयाकडून झालेल्या कारवाईमुळे राहुल गांधी बिथरले असल्याचे दिसून आले. पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने राहुल गांधी यांना प्रश्न विचारला की न्यायालयाचा जो निर्णय आला त्यावरून तुम्ही ओबीसींचा अपमान केला आहे असे म्हटले जात आहे, यावर तुमची भूमिका काय? या प्रश्नावर राहुल गांधी भडकले आणि त्यांनी थेट पत्रकारांवर आरोप करत तुम्ही स्वतःला पत्रकार का म्हणवता असा प्रश्न केला, तसेच भाजपसाठी काम करत असल्याचाही आरोप केला. भारताची उगवती बॉक्सिंग स्टार नीतू घंगासने दिल्लीतील महिला जागतिक चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत दणदणीत विजय मिळवला आहे. मंगोलियाच्या लुत्सेखान अल्तांटसेकचा पराभव करून नीतूने फायनलचा सामना 5-0 जिंकला आणि सुवर्णपदकाला गवसणी घातली. नीतूने पहिल्या फेरीपासूनच आक्रमक सुरुवात केली आणि संपूर्ण 3 मिनिटे आपला दबदबा कायम राखला. त्याचा नीतूला फायदा झाला आणि अंपायरने 5 पॉईंट देत नीतूला विजयी घोषित केले. दुसऱ्या फेरीत मंगोलियाच्या लुत्सेखानने नीतूला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला, मात्र नीतूने त्याला देखील योग्य पद्धतीने टॅकल केले आणि पॉईंट घेऊ दिला नाही. यासाठी वर्ल्ड चॅम्पियन बनली. अशी कामगिरी करणारी ती 6वी भारतीय बॉक्सर ठरली आहे.